शासनाची एक कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी वैराग येथील विद्या मंदिराच्या 7 संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर. शासनाची एक कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी वैराग येथील विद्या मंदिर संस्थेचे संचालक अनिरुद्ध कृष्णा झालटे वय वर्ष 78 मृणाल जयंत भूमकर वय वर्ष 56 भूषण जयंत भूमकर वय वर्ष 48 प्रेरणा मृणाल भूमकर वय वर्ष 52 लीना भूषण भूमकर वय वर्ष 45 विजय कुमार रघुनाथ बंडेवार वय वर्ष 70 सुवर्णा जयंत भूमकर वय वर्ष 70 सर्व राहणार वैराग यांना मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की विद्या मंदिर संस्था वैराग तालुका बार्शीचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांनी आपापसात संगनमत करून स्वतःच्या फायद्याकरिता व आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेस अल्पसंख्यक संस्थेच्या दर्जा प्रमाणपत्र मिळून त्या प्रमाणपत्राच्या आधारे 6 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समाविष्ट केले व त्यांचे 99 लाख रुपये वेतन उचलले व त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांचे डोनेशन घेऊन शासनाची फसवणूक केली. अशा आशयाचे फिर्याद अरुण भागवत सावंत राहणार वैराग यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बार्शी यांच्याकडे खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. आपणास अटक होऊ नये म्हणून वरील आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर यातील आरोपींनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी सदरचा गुन्हा हा कागदपत्र स्वरूपाचा असून आरोपींकडून कोणतीही वस्तू जप्त करण्याची नाही. तसेच आरोपी हे कायमस्वरूपी वैराग येथील राहणारे रहिवासी असल्याने ते कुठेही पळून जाणार नाही असे मुंदे बांधले व ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपींना 25,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट रोहित हबीब, ॲडव्होकेट रमेश रोडगी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट AR कापडणीस यांनी काम पाहिले. शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात विद्या मंदिर संस्थाचे संचालक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणातील माहिती अशी, विद्या मंदिर संस्था बार्शी तालुका वैराग येथील संचालकांनी बोगस कागदपत्रे तयार करून संस्थेस मायनॉरिटी डिपार्टमेंट मंत्रालयाकडून मायनॉरिटी स्टेटस प्राप्त करून घेतले होते. त्या आधारे संस्थेच्या संचालकांनी काही शिक्षक संस्थेमध्ये नेमले व त्यांच्या नावे पगार घेऊन त्यांच्याकडून डोनेशन घेऊन अशी शासनाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केली. अशा प्रकारची प्रायव्हेट कंप्लेंट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बार्शी यांच्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. सदर कंप्लेंटवरती मॅजिस्ट्रेटने 156(3) CLPC याखाली आदेश पारित करून वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. सदर प्रकरणामध्ये आपणास अटक होईल या भीतीपोटी संचालकांनी जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये विद्या मंदिर संस्था बार्शी याच्या संचालकांच्या मार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. अर्जाची सुनावणी श्रीमती भारती डांगरे मॅडम यांच्या पुढे घेण्यात आली. सुनावणीच्या दरम्यान या केसमधील सर्व पुरावा हा कागदोपत्री स्वरूपाचा असून मायनॉरिटी स्टेटस जो आहे तो 2018 सालीच स्टेट गव्हर्नमेंटनी स्वतःहून रद्द केला असल्याने सदर प्रकरणामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मुद्दे मांडले. ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.